हरिओम। आज मंगळवारी चतुर्थी 12:30 वाजेपर्यंत आजच्या दिवशी केलेलं स्नान दान जप तप नामस्मरण हे सगळं सूर्यग्रहणाच्या इतकं कोटी फल देणारं आहे, त्यामुळं त्या त्या पटीत ते करावं प्रत्येकानं। काल ग्रुपवर माहिती टाकलेली होती, असो ग्रुपवर पोस्ट टाकणाऱ्या सगळ्यांचे आभार आणि ग्रुपमध्ये सामील नवीन नवीन जे होत आहेत त्यांचं अभिनंदन। सत्संगाला सुरुवात करू। हरिओम वासुदेवाय, ॐ नमो भगवते वासुदेवाय। वासुदेवाय गुरुदेवाय आत्मदेवाय भगवते वासुदेवाय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सच्चिदानन्द रूपाय विश्व उत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः वयं नमः। सच्चिदानंद स्वरूप असणारा परमात्मा निर्गुण निराकार तोच सगुण साकार शिवतत्वामध्ये गुरुस्वरूपामध्ये आला, त्या गुरुस्वरूपाला कोटी कोटी वंदन करू आणि आपल्या आजच्या सत्संगाला सुरुवात करू। आज आपण कालपर्यंत आपण पाहिलं की अर्जुनाची भ्रांती भगवंत मिटवत आहेत। काल वर्णशंकर 3 भागामध्ये विभागून आपण पाहिला, सजातीय व विजातीय कोण हे आपण पाहिलं, नेमका खरा वर्णसंकर कशाला म्हणायचं हेही आपण पाहिलं। तर आता अर्जुनाच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की मी या सगळ्यांना मारलं तर मी नरकामध्ये जाईन किंवा माझ्या हातून पाप घडेल, पण काल शेवटचं वाक्य असं सांगितलं होतं भगवंतानी की माझ्या दृष्टीने शरीर मरणे हे एक फक्त शरीराचं
परिवर्तन आहे आणि ते अनिवार्य आहे। तर ती हिंसा नाही, गीतेच्याप्रमाणे शरीराचं निधन नश्वर कलेवराचं निधन हे फक्त परिवर्तन आहे, हिंसा नाही। तुम्ही हरिदासजींचा रात्री व्हिडिओ पाहिला असेल का, कोणीतरी मरणोन्मुख व्यक्तीच्या जवळ बसून भजन म्हणत होते, म्हणजे त्यांना ही गोष्ट निश्चित कळलेली आहे की, आणि बाकीचे सुद्धा अगदी सहज वावरत होते घरातले, हे लक्षात घ्या। त्या ज्या बाई होत्या पाणी भरून ठेवलं होतं, बाकीचा अजून तो दुसरा माणूस जो होता तो छाती चोळत होता, सहज होतं प्रत्येकाचं वागणं, म्हणजे कुठंतरी ते सत्संगाशी जोडलेले असतील तर असो। म्हणून भगवंतानं काय सांगितलं की शरीराचं निधन हे फक्त या नश्वर कलेवर, हे कधी ना कधी सोडून द्यावंच लागेल। एक गोष्ट लक्षात घ्या, कधी कधी जास्त आयुष्य हे सुद्धा त्या आयुष्य जगणाऱ्याला आणि दुसऱ्या माणसाच्या डोक्याला सुद्धा ताप होणार ठरत असतं। म्हणून अध्याय 3 श्रीमद भगवद्गीता आणि श्लोक 25 सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्तश चिरकिशो लोक संग्रहम। हे भारता, ज्याप्रमाणे कर्मामध्ये आसक्त झालेले अज्ञानी लोक जसे कर्म करतात, तसेच लोकांच्या कल्याणाची इच्छा करणाऱ्या अनासक्त झालेल्या विद्वानाने आपले कर्म करावे। हे भारता, गार्गी दार लावलेलं आहे बेटा, खिडकीतून ये, याला म्हणतात माया। हे भारता, ज्याप्रमाणे कर्मामध्ये आसक्त झालेले अज्ञानी लोक जसे कर्म करतात, त्याचप्रमाणे काही लोक कर्मामध्ये आसक्त होऊन म्हणजे काहीतरी फळासाठी कर्म करतात, त्याचप्रमाणे म्हणतात की लोकांची कर्म कल्याणाची इच्छा करणाऱ्या, ज्यांना लोकांच्या कल्याणाची इच्छा आहे, अशा कल्याणाची इच्छा करणाऱ्या अनासक्त झालेल्या विद्वानाने, म्हणजे जो अनासक्त झालेला आहे कर्मामध्ये, ज्याला फळ नको आहे, ज्याला आसक्ती नाही आहे, फक्त दुसऱ्याचं कर्म, दुसऱ्याचं चांगलं करण्याची जी ज्याची इच्छा आहे, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, असं ज्याला करायचं आहे अशानं आपलं कर्म करावं। ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष जाणणे। भगवंत काय म्हणतात की अनासक्त राहून दुसऱ्याच्या उद्धाराचं कर्म करावं, त्याच्यापासून त्याने किंचितही लेश मात्र सुद्धा इच्छा कशाची ठेवू नये, आणि असं जर केलं नाही तर तो पाखंडी होईन, तो दांभिक होईन आणि तो दंभ जाणणारा भक्त होईन। ज्ञान म्हणजे काय तर प्रत्यक्ष परमात्म्याला जाणणे। ज्यानं परमात्म्याला आपल्यात जाणलं तोच दुसऱ्यामध्ये त्या परमात्म्याला पाहू शकतो आणि तोच जनकल्याणाची इच्छा करू शकतो। जोपर्यंत परमात्म्यापासून आम्ही लेश मात्र अलग आहोत, आमचं आराध्य अलग आहे, तोपर्यंत अज्ञान शिल्लक असते। जोपर्यंत आम्ही या परमात्म्यापासून अलग आहोत, म्हणजे आम्ही त्याला जाणलं नाही, तो आणि मी दोन आहोत असं जोपर्यंत आम्ही मानतो तोपर्यंत अज्ञान शिल्लक असतं। आमचं आराध्य आमच्यापेक्षा अलग आहे, मी एक आहे आणि दुसरा कोणीतरी वेगळा आहे, हे जोपर्यंत आम्ही मानतो तोपर्यंत आमचं अज्ञान शिल्लक असते, आणि जोपर्यंत अज्ञान शिल्लक आहे तोपर्यंत केलेल्या कर्माची फळाची अपेक्षा आपण करतो। जोपर्यंत अज्ञान शिल्लक आहे तोपर्यंत आपण कर्मामध्ये आसक्त राहतो। अज्ञानी जितक्या आसक्तीने आराधना करतो, तितकाच त्याच प्रकारे अनासक्त, म्हणजे जो अनासक्त आहे तो कर्म करेल आणि सोडून देईल, नेकी करावर दर्या मी डाल दे, असं त्याचं कर्म असतं। कर्म केल्यानंतर जसे नख काढून टाकल्यानंतर आपण त्याच्याकडे पाहत नाही, जसे केस विंचरल्यानंतर गुंतावळा टाकून देतो आपण त्याच्याकडे पाहत नाही, इतकंच नव्हे तर बापूजी सांगतात की तुम्ही मलमूत्राविष्टा त्याग केल्यानंतर
जसं त्याच्याकडे पाहत नाही त्याचप्रमाणे कर्म केल्यानंतर टाकून द्यावं, त्याच्याकडे पाहू नये. मग ते कर्म वाया जाते का? नाही. हजारो वासरामध्ये गाय जशी आपल्या वासराला शोधून काढते, तसं ते कर्म तुम्ही टाकून जरी दिलं तरी हजारो लाखो करोडो कर्मामध्ये त्याचं फळ देण्यासाठी चांगलं किंवा वाईट कर्म आपल्याला शोधून काढत असते. म्हणून कर्म करताना खूप सावधान असलं पाहिजे. कर्म केल्यानंतर त्याचं फळ परमात्म्याच्या चरणी अर्पण करून इदम न मम म्हणण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे. आपल्याला कोणची सवय लागलेली आहे? पण दूध उतू गेलं, कृष्णार्पण. एखादी वाईट गोष्ट आपल्या हातून घडली, अरे राम 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 राम, शिवा 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 शिवा, हे कर्म आपल्याला देवाला अर्पण करायची सवय लागलेली आहे. तर ज्याला कर्माशी काही प्रयोजन नाही त्याला आसक्ती कशी होईल? ज्याचं कर्म करण्यामध्ये करता भाव भावच नाही त्याला आसक्ती कशी होणार? अशा पूर्ण ज्ञानी महापुरुषाने पण लोकहितासाठी कर्म करावे. मग ज्या त्याला कर्म करायची गरज नाही, तो पूर्ण ज्ञानी झाला पण तरीसुद्धा अशा महापुरुषाने सुद्धा लोकहितासाठी कर्म करावे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती झिजविती देह पर उपकारे, आता अशी त्यांची स्थिती झालेली असते. असे महापुरुष जगाच्या कल्याणासाठी कर्म करतात. दैवी संपत्तीची वृद्धी आणि उत्कर्ष करावा की ज्यामुळे समाज त्यांचे अनुकरण करेल. आपल्यातल्या ज्या दैवी संपत्ती आहेत त्याच्यातला उत्कर्ष करावा आणि त्याची वृद्धी करावी, म्हणजे त्या दैवी संपदा दिवसेंदिवस त्याने वाढवाव्या. आणि समाज हे कशासाठी करावं त्यानं? तर जेणेकरून समाज उद्या त्यांचं अनुकरण करेल, त्या महापुरुषाचं अनुकरण करेल, त्यानं सांगितलेल्या मार्गावर मग समाज चालेल. न बुद्धिभेदम जनये न बुद्धिभेदम जनयेत ज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत सर्वकर्माणि विद्यानुक्त समाचरन. ज्ञानी पुरुषांनी कर्माच्या ठिकाणी आसक्त असलेल्या अज्ञानी लोकांचा बुद्धिभेद करू नये. कालचाच मी जो विषय सांगितला तोच पुढं आलेला आहे की जो ज्याला थोडंफार कळलं इथं मी ज्ञानी शब्द वापरणार नाही आपल्यासाठी, परंतु जे उत्तम ज्ञानी आहेत त्यांनी अज्ञानी लोकांचा बुद्धिभेद करण्याच्या फंदात पडू नये. कारण आपण कितीही सांगितलं तरी ते संसारामध्ये आसक्त असल्यामुळे आपले जे बोलणं आहे ते व्यर्थ जातं विनाकारण आणि आपला वेळ वाया जातो. म्हणून त्यांनी त्यांचा बुद्धिभेद करू नये. अर्थात स्वरूपस्थित महापुरुषानं ज्यानं आत्मज्ञान प्राप्त केलं किंवा ज्यानं आत्म्याला प्राप्त केलं अशा महापुरुषानं हे लक्षात ठेवलं पाहिजे. पहा किती मोठी गोष्ट सांगतात की त्यांच्या कोणत्याही आचरणाने पाठीमागून येणाऱ्यांच्या मनात कर्माबद्दल अश्रद्धा उत्पन्न होणार नाही. त्यांनी जरी ईश्वराला प्राप्त केलेलं असलं, म्हणून आपल्याला हाचा मेसेज 3 दिवसापासून येऊन राहिलेला आहे की जप करा, ध्यान करा, चिंतन करा 12:30 वाजेपर्यंत. म्हणजे ते स्वतः करतात ज्ञानी असून आणि दुसऱ्यालासुद्धा उपदेश करतात, कारण की ते जसं वागतील तसं त्यांच्या पाठीमागून येणारे वागणार आहेत. म्हणून कोणत्याही आचरणाने पाठीमागून येणाऱ्यांच्या मनात कर्माबद्दल अश्रद्धा उत्पन्न होणार नाही असं त्यांनी वागावं. परमात्म तत्वाने युक्त असणाऱ्या महापुरुषाने स्वतः चांगल्याप्रमाणे प्रकारे नियत कर्म करावे. परमात्म्याची जरी प्राप्ती झाली, ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा अशी त्यांची स्थिती झालेली असेल, तरी त्यांनी ते ज्ञान बाजूला ठेवून, म्हणजे त्या ज्ञानामध्ये स्थित राहून, मग त्या पुरुषाने आपले नियत कर्म, म्हणजे आपलं नियत कर्म काय, तर रोज आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा आणि साधना हे नियत कर्म त्यांनी आपले उत्तमरित्या करावे व इतरांकडून हे करवून घ्यावे. म्हणून गुरुदेव तिथं बसून रोज आपल्याला मेसेज पाठवत असतात की आपल्याकडून ते कर्म ते करून घेतात. या कारणामुळेच पूज्य महाराज श्री पण वृद्धावस्थेमध्ये रोज रात्री 2 वाजता उठून बसत. आता इथं हे अडगानंद स्वामीजींचं उदाहरण सांगत आहेत की याच कारणामुळं परमपूज्य महाराज आपल्या शिष्याकडून करून घ्यायचं आहे म्हणून रात्री वृद्धावस्था, म्हणजे अतिशय खरोखर सध्या ते खूप वृद्ध झालेले आहेत
आणि कफाचं त्यांच्या प्रकृतीमध्ये कफाचं प्रमाण अतिशय प्रबळ आहे. मी त्यांचे काही सत्संग ऐकलेले आहेत. सकाळी 5 वाजता संस्कार चॅनलला यायचे पहिले, आता येतात का नाही मला माहिती नाही. तर खूप अगदी ते बोलतानासुद्धा खोकायचे, पण ते सत्संग द्यायचे. तर महाराज श्री वृद्धावस्थेमध्ये रात्री 2 वाजता उठून बसत, खोकलायला लागत तरीही कोणाच्या शिष्याच्या म्हणजे झोपा जर नाही मोडल्या तर 3 वाजता स्वतः उठत सगळीकडे फिरत शिष्य झोपलेले आहेत तिथं आणि सर्वांना हाका मारून उठवून म्हणत असत, अरे मातीच्या पुतळ्यांनो, अरे मुर्द्यांनो, उठा आणि चिंतनाला लागा. आणि मग जेव्हा सगळे उठत आणि चिंतन करायला